नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लेटरिंग शिकणार आहोत। त्यासाठी सर्वप्रथम आपण ग्राफ पेपरचा यूज करतोय। ग्राफ पेपरमध्ये आपण वरून 5 कॉलम घेतलेले आहेत आणि आडवे 3 कॉलम घेतलेले आहेत। 5 आणि 3 उभी 5 कॉलम वापरायचे आहेत आणि आडव्यासाठी 3 वापरायचे आहेत। या पद्धतीने आपण रेषा मारून घेतलेत आणि नंतर प्रत्येक कॉलममध्ये कसं अक्षर बसवायचं। आता इथं ए अक्षर पहिल्यांदा सुरुवातीला घेऊया। त्याच्यामध्ये कोणते पार्ट ड्रॉइंग करायचे आणि कोणता पार्ट सोडून द्यायचा हे नीट पहा। हे सुरुवातीला पेन्सिलने थोडं दाखवतो आहे, नंतर मग स्केचपेनने तुम्हाला व्यवस्थित समजून येईल। आणि प्रत्येक अक्षराच्यामध्ये एक कॉलमचा गॅप सोडायचा आहे। दुसरं अक्षर काढताना त्याचा तिथं एक मधला गॅप सोडायचा आहे आणि त्या पद्धतीने पुढं ड्रॉइंग करायचं आहे। आता ए आणि बी अक्षर, आता स्केचपेनने इथून पुढचे अक्षर बघूया। अशा पद्धतीने स्केचपेनने आता अक्षर बघा कशी तयार होत आहेत। आणि इथून पुढं सगळी ए बी सी डी अल्फाबेट पूर्ण 26 अक्षरं पूर्ण काढायची आहेत। आणि त्यानंतर अंकसुद्धा आहेत, ते कसे काढायचे हे या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे। फक्त अपवाद याच्यामध्ये एम आणि डब्ल्यू ही दोन अक्षरं आहेत, ती जागा जास्त लागते या अक्षरांना, त्यामुळे त्याच्यासाठी उभे 5 आणि आडवे 4 कॉलम वापरायचे आहेत आणि त्या पद्धतीने ड्रॉइंग करायचं आहे। त्याच्यात इथं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा मग लक्षात येईल। त्यानंतर पुन्हा आपल्याला ज्यावेळेस ही अक्षरं कागदावर काढायची आहेत, प्रत्येक वेळेस ग्राफ पेपर नसणार आहे, ज्यावेळेस ग्राफ पेपर नसेल आपल्याकडे त्यावेळेस वरची आणि खालची लाईन आहे ती प्रथम काढून घ्यायची। आणि त्याच्यानंतर आपल्याला नजरेने सहज कळतात अशा पद्धतीने त्याचे आपण ब्लॉक तयार करायचे आणि त्याच्यात ड्रॉइंग करत जायचे। ते ड्रॉइंग केल्यानंतर या व्हिडिओमध्ये आणखीन पुढं तुम्हाला रंगकाम कसं करायचं हे दाखवलेलं आहे, तेही पहा। या ठिकाणी आपण प्रत्येक अक्षरामध्ये थोडं अंतर ठेवून इथं आखणी केलेली आहे आणि अशा प्रकारे ह्याचं लेटरिंग आता आपण पाहूया कसं करायचं। आणि त्याचबरोबर अंतर न ठेवता एक वेगळी पद्धत किंवा वेगळ्या पद्धतीने अक्षर कशी काढता येतात हे या व्हिडिओमध्ये आहे किंवा या ठिकाणी आत्ता दाखवतोय। आपण एका वेळेस एका कागदावर एकच लिखाण करायचं आहे, इथं मात्र मी तुम्हाला दाखवण्यासाठी काय करतो आहे, एक वेळेस
दोन टाईपचे लेटर्स आपण इथं काढतो आहे. त्याच्यामध्ये गणपती हे अक्षर घेतो आहे. आता पहा, आपण त्याचे मनानेच आपल्या कल्पनेतून त्याचे पार्ट असे आखून हे करायचे, त्याचं ड्रॉइंग करायचं. Yeah.
या ठिकाणी आपल्याला अक्षर किती वेगवेगळ्या पद्धतीने रंगवता येतात किंवा अक्षरलेखन किती वेगळ्या पद्धतीने रंगवू शकतो याचे काही नमुने दाखवलेले आहेत. यासाठी आपण इथं प्रत्येक अक्षर वेगवेगळ्या पद्धतीने रंगवून दाखवतोय. तुम्ही मात्र एकाच पद्धतीचा वापर रंगकाम करताना करायचा आहे, म्हणजे तुमच्या लेटरिंगमध्ये एकसारखेपणा किंवा एकसंघपणा जाणवेल. त्यानंतर आपण वेगवेगळी रंगसंगतीसुद्धा या ठिकाणी वापरू शकतो. आणि जो शब्द आहे, जे अक्षर निवडलेले, त्याच्या अनुषंगाने जे चित्र साजेसं किंवा तिथे ॲडजस्ट होणार आहे असं चित्र सिम्बॉलिक पद्धतीने तिथं काढायचं आहे. या ठिकाणी अक्षरलेखन केल्यानंतर त्याला शॅडो किंवा सावली कशा पद्धतीने दाखवायची हे इथं तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवते. काही ठिकाणी स्केचपेनचा वापर करायचा आहे, काही ठिकाणी मार्कर किंवा जाड उठणारं जे माध्यम असेल ते वापरतो आहे आपण. मग अशा पद्धतीने तुम्ही त्याला अक्षराला सावली देऊ शकता, तिरक्या बाजूने किंवा एकदम खालच्या बाजूने अशा पद्धतीने सावली दाखवू शकता. हे जे गणपती अक्षरलेखन आपण करतो आहे आत्ता, रंगकाम त्याचं चालू आहे, त्याच्यामध्ये आपण एकच पद्धतीने रंग देतो आहे सगळ्याला.
आणि यामुळे काय होते, ह्या पद्धतीत डायमेन्शन तयार होते किंवा एक गोलाई त्या अक्षरांमध्ये जाणवते तुम्हाला. हे रंगकाम करत असताना आपल्याला अक्षरांमध्ये जी आलेली गोलाई आहे ती जास्त चांगली वाटते, त्यामुळं ह्या पद्धतीचं रंगकाम इथं करून दाखवले. हे सगळं झाल्यानंतर ह्याला अनुषंगाने जे आपल्याला चित्र काढायचं आहे तेही या ठिकाणी काढून दाखवलेले. तर तशा पद्धतीने तुम्ही हे चित्र काढा. हे रंगकाम पेस्टल या माध्यमात दाखवलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे पेस्टलचे रंग नाहीत किंवा मोठ्या वर्गातील मुले असतील जी, त्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे उपलब्ध रंग साहित्यात किंवा रंगमाध्यमात ते रंगकाम करायचे. वॉटर कलरमध्ये किंवा पोस्टर कलरनेसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने रंगकाम करू शकता.